ओळख सूक्ष्मजीवशास्त्राची तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे सूक्ष्मजीव माहिती आहेत जे फक्त सूक्ष्मदर्शीच्या साह्यानेच दिसू शकतात नुसत्या ते डोळ्यांनी दिसत नसले तरीही ते आपल्या जीवनावरती खूप परिणाम करतात गेल्या वर्षी तुम्ही उपयोगी आणि उपद्रवी सूक्ष्मजीवांचा अभ्यास केला आहे इथे आपण फक्त उपयोगी सूक्ष्मजीवांवर किंवा चांगले सूक्ष्मजीव यावर लक्ष केंद्रित करणार आहोत प्रथम आपण रोजच्या जीवनातील उदाहरणे पाहूयात काही अन्न पदार्थ जसे दही योगर्ट चीज इडली लोणची ब्रेड आणि केक ह्याशिवाय औषधी उत्पादने जसे प्रतिजैवी आणि लस इत्यादी तुम्हाला काही शेतीची उत्पादने माहिती आहेत जसे जैविक खते जैविक कीटकनाशके आणि अक्षय ऊर्जेची उत्पादने जसे जैविक इंधन ही उत्पादने बनवण्यात कोणाची महत्वाची भूमिका असते याची तुम्हाला कल्पना आहे होय सूक्ष्मजीवांची या पाठात आपण सूक्ष्म जीवांचे मनुष्याच्या कल्याणासाठी विविध उपयोग किंवा उपयोजन यांची चर्चा करूयात आधी आपण उपयोजित सूक्ष्म जीवशास्त्राची व्याख्या बघूयात उपयोजित सूक्ष्म जीवशास्त्र ही शास्त्राची एक शाखा आहे ज्यात सूक्ष्म जीवांची माहिती आणि उपयोजन यांचा विचार केला जातो उपयोजनामध्ये जैवतंत्रज्ञान शेती वैद्यकशास्त्र अन्न आणि जैव उपचार हे सारे येतात आता आपण औद्योगिक सूक्ष्मजीवशास्त्राची व्याख्या बघूयात औद्योगिक सूक्ष्मजीवशास्त्र ही सूक्ष्मजीवांबद्दलच्या माहितीचा उपयोग औद्योगिक कारणांसाठी करणारी सूक्ष्मजीवशास्त्राची शाखा आहे काही सूक्ष्मजीवांचा उपयोग पाहिजे असलेल्या औद्योगिक उत्पादनासाठी केला जातो याच्यासाठी संबंधित सर्व पैलूंचा अभ्यास म्हणजे औद्योगिक सूक्ष्मजीवशास्त्र कोणतीही नोकरी देताना योग्य उमेदवार निवडण्यासाठी क्षमता कल मुलाखत अशा विशेष तपासणी प्रक्रिया करतात तशाच प्रकारे पाहिजे असलेल्या उत्पादन बनवण्यासाठी क्षमता असणाऱ्या सजीवांची वेगवेगळ्या पद्धतीने तपासणी केली जाते आणि योग्य सूक्ष्मजीव औद्योगिक स्तराच्या उत्पादनासाठी वापरले जातात त्यांच्या निवडीचे मुख्य निकष असे असतात सूक्ष्मजीवांची मोठ्या प्रमाणावर उत्पादन करण्याची क्षमता असायला हवी ते रोगजनक नसावेत म्हणजे त्यांच्यामुळे कोणतेही रोग होऊ नयेत किंवा ते उपद्रवी नसावेत ते मोठ्या प्रमाणावर उत्पादन करण्याच्या परिस्थितीत सहन करू शकले पाहिजेत